मला सगळ्यात जास्त फोडायला काय आवडतं तर टीव्ही. त्याचे फार तुकडे तुकडे होतात. Since the beginning of the COVID-19 च्या सुरुवातीच्या काळापासूनच अनेक लोकांना कमालीचा संताप, काळजी आणि प्रसंगी नैराश्य जाणवते. तज्ञ याला शॅडो पॅन्डेमिक म्हणतात. Welcome to Rage Room. रेज रूम मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्याकडे बेसबॉल बॅट आहे, मोठे हातोडे आहेत. तुम्ही इथली कोणतीही गोष्ट पार उद्ध्वस्त करू शकता. या व्यावसायिकाला वाटतं की मन मोकळं करण्याचा सर्वोत्तम मार्ग त्याला सापडलाय. अनेक लोक मला सांगतात मी त्रस्त आहे, तणावाखाली आहे, थकलोय, माझा व्यवसाय बंद पडलाय. कोविडचं वर्ष कमालीचं फ्रस्ट्रेटिंग होतं. मी, माझं कुटुंब, माझे मित्र मैत्रिणी सगळ्यांनीच खूप तणाव सहन केला. खूप ताणतणाव आहे. ही रेज रूम माझ्यासाठी त्या तणावातून मोकळं होण्याचा मार्ग आहे. पण ही रेज रूम तणावातून मोकळं होण्याचा योग्य मार्ग आहे का? या अशा गोष्टींचा उपयोग होऊ शकतो, पण तो अगदी मर्यादित स्वरूपाचा असतो. मुळात आपल्याला जो राग वाढायला नकोय त्याला आणखी हवा देण्याचं काम या जागा करू शकतात. राग काढणं हा काही राग, नैराश्य किंवा काळजीवर उपाय नाही, पण हे मजेदार आहे आणि त्यामुळे प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. तणावमुक्तीचा हा काही मार्ग नाही, पण मला वाटतं की कोविडच्या वर्षात लॉकडाऊनच्या काळात आपण सगळ्यांनीच खूप गोष्टी भोगल्यात, त्यामुळे मला स्वतःला हा प्रयोग पुन्हा करायला जरूर आवडेल.